That, right? Number two. Patte. Pack of cards. Patte means pack of cards. P-A-C-K, pack of cards. C-A-R-D-S. आता पत्त्यांच्या पहिल्यांदा प्रकार बघू आपण नक्की काय असतात ते सगळ्या लक्षवरती पाहिजे. झालं थांबाल टायटल टाकलं सगळ्यांनी काय ते टायटल पत्ते वगैरे काय बस थांबाल सगळ्यांनी थांबाल. पत्त्याच्या एका कॅट मध्ये एकूण पत्ते किती असतात बावन टाकलंच का जोकर धरला तर त्रेपन्न जोकर सोडून बावन हवाय जीवा आता इकडे वाच एकूण पत्त्यांच्या कॅट मध्ये टोटल पत्ते किती आहे पुरवणं बावन डोळे सत केलं मग त्या बावनच्या सगळ्यात मला दोन भाग पडतात लक्षात आल्याच सगळ्यात पहिला भाग तो म्हणजे काळ्या रंगाचे पत्ते आणि दुसरे कुठले लाल रंगाचे पत्ते. बरं मात्र त्या बावनच्या दोन भाग झाल्यानंतर एकदम एक्झॅक्ट दोन भाग सांगा बावनच्या दोन भाग किती गेले काळ्या रंगाचे पत्ते 26 लाल रंगाचे पत्ते 26 एवढं तर मान्य सांगा ना म्हणजे एका पत्त्याच्या कॅट मध्ये काळ्या रंगाचे पत्ते 26 असतात लाल रंगाचे पत्ते 26 असतात आणि त्या प्रत्येकात पुन्हा दोन दोन कट पडतात काळ्या रंगाच्या पत्त्यात पुन्हा दोन भाग पडले करेक्ट आणि त्या प्लस त्या लाल रंगामध्ये पण दोन भाग पडले परत सेम ते दोन भाग जे पडले त्याला काय म्हणतात काळ्यामध्ये चला असतात तुला आकृती काढून दाखवत हिरवर शुअर याला इस्पिक बदाम चौकट मला मराठीत नको मला इंग्लिश मध्ये सांगायचं याला म्हणतात स्पेड हार हार हळू नाही डायमंड केळ सांगायला काय ते बरं क्लब स्पेड हार्ड अँड डायमंड मग आपल्या बोली भाषेनुसार आपण त्याला आपली नाव दिली किल्वर इस्पिक बदाम आणि चौकट क्लिअर आणि मग जर आपण डिस्क्रिप्शन पाहिलं बावनचे दोन भाग पडले 26 26 दोन भाग पडले 13 तिथे पण काय 13 तर क्लब 13 असतात स्पेड 13 असतात हार्ट 13 आणि डायमंड 13 प्रत्येकाचे प्रत्येकी 13 पत्ते असतात मग त्या 13 पत्त्यांमध्ये कन्फिग्रेशन काय तर ते 13 पत्ते नेमके कोणते कोणते मला सांगायचं तुम्ही लोक आता एक प्रत्येकात सेम असतात नंबर एक सांगायचा राजा राजा असतो राधी असते ठीक आहे त्यानंतर नंबर 3 गुलाम आणि त्यानंतर नंबर 4 क्लिअर कसं आहे बरं एक राजा असतो राजा किती एक राणी एक गुलाम एक इक्का एक आणि त्यानंतर नंबर 5 ला 2 पासून 10 अंक छापलेले असे 9 पत्ते क्लिअर कसं काय ना तुरली तिरली चौली म्हणजे माहिती असं का ना तेच ते पंधरा शक्का सत्ता अठरा नव्वा असं ना तस्या असे टोटल 9 पत्ते 9, 10, 11, 12, 13 हे झालं 13 कन्फिग्रेशन सगळं नीट लिहायला सगळ्या व्यवस्थित एखाद्याला पाहिजे तो निवडू शकतो 12 कसे काय आले तर 12 म्हणजे ते 4 अधिक 4 अधिक 4 ते 4 अधिक 4 अधिक 4 असं करायला हा शाबाश नितीन ना पण ते कसं नितीन कसं मग नितीन कसं पण अरे हो हो नितीन कसं 3-3 असं ना मग ते कसं कसं मला सांगा चला हा चला 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 असंच ना हुशार तुम्ही लोक वा होय चला 3 काय सांगायचं 3-3 कसं ते प्रत्येका 3-3 ना मग ते 3-3 कसे मी ते 4-4 सांगितलं ना ते पण बरोबरच होत ते मिक्सर करून मी सांगितलं तुम्हाला क्लिअर का तुमच्या भाषेत तुमच्या वेगळी घेऊ चला हे 3 कोणाचे बरोबर ना हे कोणाचे स्पीड एक घेऊ सर आपण स्पीड वाला घेऊ सर मग हार्ड हे कोणाचे डायमंडचे क्लिअर ना आणि तुम्हाला मी जे 4-4 सांगितले ते काय चुकीचे नव्हते मी तुम्हाला एकूण सांगितले ते काही चुकीचं काय नसेल त्यामध्ये 4 4 4 4 राजा 4 राणी आणि 4 गुलाम बरे लिहायला घे ठीक आहे खुश प्रश्न पहिला
एका 52 पत्त्यांच्या संचामधून दोन पत्ते बाहेर काढले असता प्रश्न पहिला, ते दोन्ही पत्ते काळे असण्याची संभाव्यता किती? नंबर दोन, ते दोन्ही पत्ते हार्ड HEART हार्ड म्हणजे बदाम, दिवसाचा बदाम त्या प्रमाणे बदाम असण्याची संभाव्यता किती? हार्ड असण्याची संभाव्यता किती? नंबर किती? तीन. ते दोन्ही पत्ते राजा असण्याची संभाव्यता किती? चेहरा असलेले म्हणजे कसले? इंग्लिश मध्ये काय? फेस कार्ड्स. चेहरा असलेले पत्ते असण्याची संभाव्यता किती? चालत चार. बाकी त्या चारचे 16 करता येत पण नाही करत, गरज नाहीये. कारण जे उत्तर क्लबच ते सुद्धा स्पेडच, हार्टच, डायमंडच. कारण सगळ्यांची टोटल अकाउंट किती आहे? 13 राहतात. आणि जे उत्तर राजाचं तेच राणीचं, तेच गुलाबाचं, तेच इतक्याचं आणि तेच कुठल्या अंकाचं. क्लिअर? हो बघा, आपण स्टार्टिंग पासून बघायचा. तुम्हाला त्याला पहिल्यांदा कंडिशन काय दिली? एकूण 52 पत्त्यांपैकी किती पत्ते बाहेर काढले? मला सांगा, साधी गोष्ट आहे, 52 पैकी 2 बाहेर काढणे म्हणजे काय करणे? चला लक्ष द्या सगळ्यांनी, 52 पैकी 2 म्हणजेच काय? 52 C2 हे म्हणते का सगळ्यांना? चला एक नंबर. आणि मग तुम्हाला मला प्रश्न पहिला काय विचारला? P of 1 काय संभाव्यता काढायची तुम्हाला ना? ते दोन्ही पत्ते कशा समेत? दोन्ही पत्ते काळे असण्याची संभाव्यता किती? = मला सांगा, काळे पत्ते एकूण आहेत किती? 26. मग जर दोन्ही काळे म्हणतो 26 पैकी 2 ना पहिला असं म्हणू, म्हणजेच 26 पैकी 2 आणले म्हणजे कसं रे? 26 C2 out of 52 C2. आता 26 C2 चा अर्थ असतो 26×25 आणि तारीख होत आहे 52×51 आणि या दोन दोनचं काय झालं? कट झाला. तो आपण तुला मला सांगितलं मी ते कसं मग आता मला वाटतं तारीख भाग चालतोय 26×26 26×2 अजून काही चान्सेस नाही. विषय संपला, उत्तर आला आपलं, वरती आला 25 आणि खाली किती आला? 102. आणि हेच एक डिबेट, हेच उत्तर त्याचं येणार. कोणाचं? कारण त्याच्याकडे आकडे किती टोटल? 26. घेऊ नका अजून. आणि मग त्यानंतर अजून एक तुम्हाला करून दाखवतो, दुसरा प्रश्न मला काय विचारला? दोन्ही पत्ते कशा असावेत? बदाम. म्हणजे असं असेल ना, P of 1 दोन्ही पत्ते काय? बदाम. म्हणजे काय? हार्ट ना. हार्ट दोन्ही पत्ते हार्ट असावे. सगळा हार्ट किती देखो? 13 13 पैकी 2 मग 13 पैकी 2 म्हणतात 13 C2 out of 52 C2 मग 13 उत्तर काय? 13×12 आणि याचं काय? 52×51 एकदम आरामात गडबड नाही करायची. आता बरं, 13×1 13 13×52 4×1 4 4×3 12 एक मिनिट अजून होते, अजून होते. 3×1 3×1 3 3×7 21 1/17 उत्तर. दोन्ही बदामांच म्हणतेच, दोन्ही क्लबच म्हणतेच, दोन्ही स्पेडला म्हणतेच आणि दोन्ही डायमंडला म्हणतेच. बाकी करता का? रेडी? दोन्ही राजा असणे संभाव्यता किती? एकूण राजे किती? 4. बरोबर ना? 4 पैकी 2 आहे ना? बरोबर का?
चार पैकी दोन आउट ऑफ बावन्न पैकी दोन. चला होऊ द्या, मांडणी तर करताना बरोबर. चला गुणाकार नीट करा, भागाकार नीट करा. चार गुणिले तीन भागिले काय बावन्न गुणिले एकावन्न. ठीक आहे, चार ने भाग, चार एक चार, चार एक चार, चार तीन बार, इतकं ठीक आहे ना. बरं, तीन एक तीन, तीन एक तीन, तीन असत एकवीस. मला वाटते तर वरती राहिला फक्त एक भागिले, किती रे एक भागिले दोघांचा गुणाकार बघा, सतरा त्रिक सतरा त्रिक एकावन्न, हातचा आला पाच, सतरा एक सतरा, सतरा आणि पाच बावीस, वन बाय टू ट्वेंटी वन. करेक्ट आंसर आहे बर. या ठिकाणी तुम्हाला विचारलं असतं दोन्ही राजा असतील तर सेम का का कशा राजा पण चार बर, गुलाम असत तर चार, दोन्ही असं म्हणत असत की बाबा दोन्ही पत्त्यांवरती काही चार हा अंक असावा, चार हा अंक असावा, चार अंक इथे पण असतो, इथे पण असतो, इथे पण तिथे पण, म्हणजे चारच का, चार पैकी दोन का, सेम उत्तर आला असत. क्लिअर का सगळ्यांना काय ते. आणि तुम्हाला मला प्रश्न चौथा काय विचारला सांगा मी, फेस कार्ड्स. ठीक आहे, फेस कार्ड्स एकूण असतात किती, बारा पैकी दोन आउट ऑफ बावन्न सीटू शापाश सांगा कस, बारा गुणिले अकरा भागिले बावन्न गुणिले एकावन्न, काय भाग बी चारचा द्यायचा का. चला चार त्रिक बारा, चार एक चार, चार त्रिक बारा, तीन एक तीन, तीन एक तीन, तीन सत्ते एकवीस. काय कटशाट वगैरे काय शक्य नाही ना, वरती काय राहिलं सगळं अकरा एक अकरा याचं दोनशे एकवीस, अकरा तुम्ही बावीस देऊ नका हा नाही लागलं. ठीक आहे चलो, आता हे जरा आपले पहिले चार तुम्हाला थोडं कॉम्प्लेक्स करतो ना. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पाच, एक पत्ता राजा, एक पत्ता राजा आणि एक पत्ता राणी असण्याची संभाव्यता किती, एक पत्ता राजा आणि एक पत्ता राणी असण्याची संभाव्यता किती. एक पत्ता राजा म्हणतो किती राहायचे चार पैकी एक, आणि म्हणते म्हणजे गुणाकार, अजून धवला बॉक्स मी वरती बघून घेते, आणि म्हणजे गुणाकार, एक पत्ता काय राणी, तिथे पण काय चार पैकी एक, फोर सीवन गुणिले फोर सीवन भागिले फिफ्टी टू सी टू ते फिक्स राहणार व्यवस्थित करायचं. एक पत्ता कसा पाहिजे, एक पत्ता राजा आणि म्हणताना पुढे मी ठीक आहे, आणि एक पत्ता कसा पाहिजे शाबाश, एक पत्ता राजा एक पत्ता राणी म्हटल्यानंतर राजे किती तर एकूण चार, फोर सी वन आणि म्हणजे गुणाकार, एक पत्ता राणी म्हणजे परत तेच का, फोर सी वन आउट ऑफ शाबाश. मग आता याच चार गुणिले चार काय ऐकणार आहे मागिले सांगायचं, बावन गुणिले एकावन्न चुकलं एक्झॅक्टली का हे वन वन द्यायची गरज नव्हती, इथे आला टू द्यावं लागेल, जर टू 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 असत तर नाही द्यायचं भागिले, जर आपण हे दिलं नाही आपलं सगळं चुकलं, एवढं करून अर्थ नाही काय, काय अर्थ आपण लावून सगळं. चला याला भाग घेऊन टाका, चला बरं एक बे वेदने चार बे सग बारा करेक्ट ना, गडबड करू नका, परत घेऊन टाका वरती चार गुणिले चार भागिले खाली काय करा ना सव्वीस गुणिले एकावन्न, त्या भागाने दोन ने वाजेल देऊ का, बेदुने चार बेगळ बेत्री सात, अजून काय जात नाही तुम्ही मी घाबरतो म्हणतो काय झालेलं खाली काय शाबाश नंबर सहा टाका. आता राजा राणी एक एक केंद्र आपण म्हणतो ना, आता काय करू एक आपण क्लब घेऊ एक आपण डायमंड घेऊ. क्लिअर, प्रश्न क्रमांक सहा, प्रश्न क्रमांक सहा, एक पत्ता क्लब इंग्लिश मध्येच द्या कृपा करून, एक पत्ता क्लब, क्लब स्पेलिंग दिली समोर मी, आणि एक पत्ता डायमंड म्हणजे चौकट, एक पत्ता क्लब आणि एक पत्ता डायमंड असण्याची संभाव्यता किती. एक पत्ता, एक पत्ता काय क्लबचा आधी म्हणताय ना पुढे मी, आणि एक पत्ता कुठला डायमंडचा एक पत्ता शाबल सला सांगाल मला आता, एक पत्ता क्लबचा म्हटला काय तेरा सी वन आणि म्हणजे गुणाकार, एक पत्ता डायमंड म्हटलं तेरा सी वनच का आणि भागिले काय हवा चला तेराच तेरा, तेराच तेरा भागिले दोन गुणिले एक, दोन ने भाग दिला एक बे किती त्याला सव्वीस.
काय करू नका, मला माहिती काय करणार, काही करू नका. तेरा तेरा काय म्हणतात मला तेच करायचं. 20 आपण किती जरी हुशार असू ना तरी आज तुम्हाला 20 समजून तेच करायचं. ह्या एका चुकामुळे आपण एकाच ठिकाणी 75 इतका 2 20 झाला सगळं गेलं. क्लिअर? नीट द्या. 13 1 13 13 2 20 मी कसं मागेल बघा. 13 1 13 13 2 20 काय असं नाही केलं बघा. काही लोक 13 1 13 13 2 20 नाही कळत असं भेटत कधी पण कसं. 13 1 13 13 2 20 अजून काही चान्स नाही ना. मग 13 भागिले 100 पुरुष आणि स्त्री यांची समिती. मी सांगतो तुम्हाला कसं असते. पुस्तकांची देवळ तुम्हाला सांगतो कसे असते. आपल्याकडे ज्या एक्झाम तुम्हाला सांगतो कुठून कुठे एक्झाम सांगतो. एक क्लास 3 करेक्ट, त्यानंतर क्लास 2 नंतर असते क्लास 1 करेक्ट ना, त्यानंतर असते सुपर क्लास होती UPSC करेक्ट ना. याच्या वरती पण एक देवळ येते असते काय त्यात मॅथ वगैरे एंट्रन्स या माहिती का त्या एक्झामला झिरो मार्क असतात ना इंजिनिअरिंग वाले असतात सर. क्लिअर का? त्यांच्या लेवलची काही गणिते जास्त असतात. ती तुम्हाला नसतात. क्लिअर? जर का ती गणिते तुम्हाला यायला लागली तर एक एक वर्ग पास होत नाही. क्लिअर? जर का ती गणिते तुम्हाला यायला लागली तर एक एक वर्ग पास होत नाही. क्लिअर? मग तुम्ही जर काही पुस्तकं पाहिली तर काही असे गोष्टी असतील की ज्या मी पुन्हा घेत नाही. प्रॉब्लेम असा आहे की तुम्हा लोकांची लेवल ही एवढी आहे. क्लिअर? तुमच्यात काही अशी लोक आहेत की ज्यांचा 10वीनंतर पट्ट्याच्याच नाहीये मानता. क्लिअर? हे काहीच नाही केलं त्यांनी, कधीच नाही केलं. गणित त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडून शिकला ना काही लोक असे ठीक आहे का. या लोकांचा जो मधला भाग आहे ना आयोगाने माहिती काय. आयोगाच्या समोर ही लोक पण असतात, आयोगाच्या समोर ही लोक पण असतात. आयोगाला दोघाला बॅलन्स करून असं पण सेट करावं लागतो की जे यांनाही सुटलं पाहिजे तर यांनाही सुटलं पाहिजे. क्लिअर का? पण ते लोक एवढी डिफिकल्ट टाकणार नाही जर तुम्हाला वाटते. तो कशात बोला म्हणजे 52 सीट्स हा पुढे सर्विस सी टू होता. प्लीज प्रोडक्ट किती 4 4 सी टू
म्हणजे तुम्ही आता काय केलं असतं, उत्तर असं काढलं असतं, मास्टर अभ्यास करतो 52 C2 वगैरे वगैरे टाकतो, करेक्ट ना? हे केलं असतं आपण, एकदम जतनी केलं असतं, कोणी केलं असतं आपण. मग आम्हाला कळलं असतं याच्यामध्ये ब्लॅक मध्ये आपण ऑलरेडी 2 पीठ इथे डबल घेतोच ना, कारण 26 पत्त्यांना 2 पीठ काय का आहेत का, मग त्या डबल कसल्या बोलू शकतो आपण, क्लिअर का? मग त्याला मायनस करावं लागेल तुम्हा लोकांना, नाहीतर सगळ्यात बेटर काय करा, 2C2 घ्यायचं घ्यायचंच नाही. फक्त लक्षात ठेवा मी सांगितलेल्या गोष्टी, कॅट वगैरे अपेअर करत असत. सध्या नेक्स्ट पुरुष आणि स्त्री यांची समिती. प्रश्न पहिला, एका 5 पुरुष, एका 5 पुरुष आणि 4 स्त्रिया, एका 5 पुरुष आणि 4 स्त्रिया यांच्या समितीमधून समितीमधून 3 पुरुष आणि 2 स्त्रिया, 3 पुरुष आणि 2 स्त्रिया अशा 5 जणांची निवड करण्याची संभाव्यता किती, अशा 5 जणांची निवड करण्याची संभाव्यता किती? एक मिनिट हा, जर किती जण त्या समितीमध्ये उभे पाहिजे, इकडे बघायला 20 जणांची पुरुष किती सांगा, 5 पुरुष, ठीक आहे, स्त्रिया किती सांगा, 4 स्त्रिया, एवढं मान्य सांगा ना, बरं. यात ते किती लोक निवडायची, एकूण 5, हे लोक किती झाले, 5 आणि 4 9 पैकी किती निवडायचे, 9 पैकी 5 निवडायचे, येस ऑर नो, ठीक आहे, 9 पैकी 5 निवडणे म्हणजे 9 5 C 5, एकच मिनिट, तिथपर्यंत कळालं का? बर, ज्यांची निवड करायची त्यांचे कन्फिग्युरेशन म्हणजे तुमची संभाव्यता, निवड करणाऱ्यामध्ये कोण किती पैसा सांगायला लागला, 3 पुरुष आणि म्हटलंय का आणि किती स्त्रिया, 2 स्त्रिया यांची निवड करायची आहे. बघा सगळ्यांनी कसं ते सगळ्याचं लक्ष, 3 पुरुष एकूण किती पुरुष सांगा, आता तुम्हाला मी तुम्हाला हिंट देतो, ऐका सगळ्यांनी, सगळ्याचं लक्ष पाहिजे, पुरुषच्या मध्ये 5 लाल चेंडू 4 पांढरे चेंडू, सेम 5 लाल चेंडू 4 पांढरे चेंडू, या टोटल चेंडू पैकी 5 चेंडू निवडायचे, म्हणजे टोटल 5 4 9 पैकी 5 म्हणजे 9 C 5, ठीक आहे, आणि जे चेंडू निवडले त्या चेंडूंमध्ये 3 लाल चेंडू असावेत आणि 2 पांढरे चेंडू असावेत, फक्त नाव बदलली. मगाशी पहिल्या टाइप मध्ये आपण शिकलो तो चेंडूचे कलर, सेकंड टाइप आपण शिकलो पत्त्यांचे प्रकार, थर्ड टाइप फक्त 2 पुरुष आणि स्त्री, क्लियर? मग याच्यामध्ये असेल 3 पुरुष किती पैकी सांगा, 5 पैकी 3 आणि म्हटल्यावर गुणाकार, 2 स्त्रिया किती पैकी, 4 पैकी 2, विशेष नाही काय मांडणी करायची, 5 पैकी 3 म्हणतात 5 C 3 गुणिले बोला 4 C 2 आउट ऑफ 9 C 5, सोडवायचं मग तोपर्यंत मला 2017 पेपर द्यायचा, यावर्षी आलाय प्रश्न याच्यावर, मला 2017 पेपर पाहिजे सीसेटचा, एमपीएससीचा, पीडीएफ दिली तरी चालेल, लवकर आहे का, एक पण विचारताय का तुमच्यात, तुमच्यात तुम्ही तुमच्याकडे पाहिलं नाहीच का,